हे आहेत संजय आणि थैमान। त्यांची होत असलेली पूजा पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल की ही बैल जोडी थोडी खास आहे, कारण या बैलांना जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखीला जुंपण्याचा मान मिळालाय। त्यामुळं या बैलांचे मालक बाबूराव वायकर सध्या भलतेच खुश आहेत। गेल्या 7 वर्षांपासून न चुकता वारीत सहभागी होणाऱ्या वायकर कुटुंबियांसाठी हा सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे, कारण सावळ्या विठुरायाची सेवा करण्याची त्यांची इच्छा अखेर पूर्ण झाली आहे। आम्ही त्यांना मुलाप्रमाणे सांभाळतोय, त्यांची देखरेख चांगली करतोय। आमच्या घरात खूप आनंद झालेला आहे आणि माहूर तालुक्यामध्ये प्रथम मान मिळाल्यामुळे आमच्या गावात आणि तालुक्यालाही पूर्ण आनंद झालेला आहे। 2 महिन्यांपासून वायकर कुटुंबीय या बैलजोडीची कसोशीनं काळजी घेत आहेत। त्यांचं आरोग्य तंदुरुस्त राहावं याकरता ते योग्य खोराक देत आहेत। पशुवैद्यकीय डॉक्टरांकडून या बैलजोडीची नियमित तपासणीही केली जाते। गावातल्या बैलजोडीला हा मान मिळाल्यानं मावळवासीय देखील आनंदात आहेत। दिंडी सोहळ्याला बैलाचा मान हवेलीमधून मिळाला, खेडमधून मिळाला, आंबेगावमधून मिळाला, पण मावळ तालुक्याला अजूनपर्यंत मान मिळाला नव्हता। परंतु पूर्वजन्माचं पुण्य या बैलांचं आणि वायकरांचं अथिव प्रयत्न, इच्छाशक्ती प्रबळ या दोन गोष्टीमुळं हा योग आला। आमच्या गावातली बैलजोडी लागल्यामुळं आमच्या संपूर्ण गावाला तर आनंद झालेलाच आहे, परंतु पूर्ण तालुक्यालाही आनंद झालेला आहे, कारण आतापर्यंत मावळ तालुक्यातली बैलजोडी संत तुकारामांची आस घेत लाखो वारकरी ऊन वारा आणि पाऊस याची तमा न बाळगता वैष्णव वारीत सहभागी होतात। या सोहळ्यात पालखीच्या बैलजोडीचा मान मिळणं ही भाग्याचीच गोष्ट आहे, आणि हे भाग्य वायकर कुटुंबियांना लाभल्यानं कुटुंबियांसह मावळवासीय खुश आहेत। कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे।